कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूदर पाहता प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी नगरसेविका थेट ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत। लायकर यांनी आपल्या संपूर्ण प्रभागात ट्रॅक्टरद्वारे जंतुनाशक औषध फवारणी सुरू केली। रोज सकाळी ट्रॅक्टर घेऊन त्या बाहेर पडतात आणि संपूर्ण प्रभाग पिंजून काढतात। लायकर यांच्या धाडसी भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे। पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहूया। हा व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालाय। नगरसेविका सायली लायकर यांचं कौतुक करण्यात येत आहे। सायली लायकर या रोज ट्रॅक्टरनं घराबाहेर पडतात आणि ट्रॅक्टरद्वारे पूर्ण प्रभाग पिंजून काढत औषध फवारणी करतात। वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता त्यांनी प्रभावी उपाययोजना करण्यामध्ये एक महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या धाडसाचं कौतुकही होतं। स्त्री कुठेही मागे नसते, पुरुषांच्या बरोबरीनं ते काम करते। राजकारणात, समाजव्यवस्थेमध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा स्त्री बरोबरीनं काम करते, नवे कधी ती पुढेही जाते। याचं उत्तम उदाहरण म्हणजे सायली लायकर यांचं हे कोरोना काळातलं उत्तम योगदान आहे।